भुसावळ शहरातील लायन्स लॅब तर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी नगरपालिका दवाखान्यातील कर्मचारी तसेच आशा वर्कर कर्मचारी यांच्या सुरक्षेकरिता आज आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी कीर्ती पलटणकर यांच्याकडे मास्क व इतर साहित्य सुपूर्द केले होते. जगभरात कोरोनानं थैमान घातलंय. या संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी भुसावळ नगरपालिका रुग्णालयातील कर्मचारी तसंच आशा वर्कर कर्मचारी यांचा नागरिकांशी सतत संपर्क येत असल्यामुळं त्यांची खबरदारी घेण्यासाठी लॉयन क्लब यांच्या वतीनं मास्क आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात आलंय. हे वाटप करण्यासाठी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी कीर्ती फलटणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. जनतेची सेवा करणाऱ्या नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी तसंच आशा वर्कर कर्मचाऱ्यांसाठी आणखी 50 लाखांचं साहित्य मागवण्यात येणार असल्याचं आमदार संजय सावकारे यांनी यावेळी म्हटलं आहे. आमचे नगरसेवक प्रमोदजी नेमाडे यांच्या माध्यमातून मास्कचं वाटप या ज्या आरोग्य सेवेत काम करतात त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यांच्या प्रभागातही त्यांनी जवळपास 1500 मास्क वाटले आणि 1000 मास्क हे ज्या आरोग्य सेवेत काम करत आहेत डॉक्टर्स नर्सेस आणि मी त्यांना विनंती आहे की अशा वर्कर्सलाही देणार आहेत ज्या घरोघरी जाऊन तपासणी करतायत त्यांच्या जीवालाही धोका असं होऊन त्या अशा वर्कर्सलाही मास्क देण्याचं ठरवलेलं आहे. आमदार निधीमधनंही काही इक्विपमेंट्स काही पर्सनल प्रोटेक्शन जे त्यांचे ड्रेस असतात ते मास्क सॅनिटायझर हे सगळं सामान येणार आहे जवळपास 50-60 लाखाचं ते या आरोग्य सेवकांच्याच अधीन करणार आहे. तर ते खरं ह्या सगळ्यांपासून आपलं संरक्षण करण्याचं काम करत आहेत आणि मी प्रमोद नेमाडेजींना धन्यवाद देतो की त्यांनी पहल घेतली आणि मास्क बनवून घेतले. कारण मास्कचा तुटवडा मार्केटमध्ये इतका आहे आणि चढ्या भावाने पण त्याची विक्री होते अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मास्क हे सगळे बनवून घेतले आणि ते आरोग्य सेवकांना दिलेले त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. परंतु नागरिकांना विनंती आहे की आपण घरातच राहा शक्यतोवर घराच्या बाहेर पडू नका. काही इमर्जन्सी असली तरच घराच्या बाहेर पडा अन्यथा या कोविड कोरोनाविरुद्धची जी लढाई आहे ती आपल्याला जिंकणं कठीण जाईल. म्हणून जर ही लढाई जिंकायची असेल तर सगळ्यांनी घरातच राहून सहकार्य करावं एवढी सगळ्यांना विनंती करतो. आमच्या आमदार संजीव भाऊ सावकारे त्याचप्रमाणे नगराध्यक्ष रमणभाऊ भोळे यांच्या सूचनेनुसार व त्यांनी पाहिलेल्या परिस्थितीनुसार शहरात मास्कची वाटप करावी असं त्यांनी आम्हाला सूचना केली. त्या सूचनेत आम्ही मान देऊन त्यांच्या करतात जे काही ते सांगतील त्याच्याप्रमाणे काम करण्यास आम्ही तयार आहोत. लायन्स क्लबतर्फे आमच्या सर्व परिवारातर्फे आम्हाला जेवढी मदत होईल तेवढी आम्ही आमदार साहेबांच्या मदतीने करण्यास तयार आहोत.